नमस्ते विद्यार्थी मित्रांनो इयत्ता आठवी गणित विषयाच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आज आपण भूमितीमध्ये वर्तुळांची एकरूपता हा भाग बघणार आहोत तुम्हाला माहिती आहे मागच्या एका व्हिडिओमध्ये मा आपण एकरूपता म्हणजे काय एकरूपता म्हणजे तंतोतंत जुळणे हा घटक आपण पाहिलेला होता आता या ठिकाणी बघा बरं वर्तुळांची एकरूपता याला इंग्लिशमध्ये म्हणतात कॉंग्रुहन्स ऑफ सर्कल्स अगदी सोपं एक नंबरचं वर्तुळ आहे त्याची त्रिज्जा तीन सेंटीमीटर आहे दोन नंबरच्या वर्तुळाची त्रिज्या एक सेंटीमीटर तीन नंबरच्या वर्तुळाची त्रिज्या दोन सेंटीमीटर चार नंबरच्या वर्तुळाची त्रिज्या तीन सेंटीमीटर आणि पाच नंबरच्या वर्तुळाची त्रिज्या आहे दोन सेंटीमीटर आता आपण बघूया काय गंमत होती ती बघा हे एक नंबरचं वर्तुळ आहे ना आता मी हे सरकवत सरकवत नेतं कशावर नेलं की ते तंतोतंत जुळतं बघा बरं बघा बरं बघा बरं बघा बरं जुळलं का तंतोतंत येस जुळलं म्हणजेच काय लक्षात आलं आपल्या की एक नंबरचं वर्तुळ जुळतं आहे चार, वर चार नंबरच्या वर्तुळाशी आता हे बघा दोन नंबरचं वर्तुळ हे आपण दुसरीकडे आणून पाहू जुळत कशाशी कशाशीच तंतोतंत जुळत नाही म्हणजेच दोन नंबरचं वर्तुळ दुसऱ्या कुठल्या वर्तुळाशी एक रूप आहे का नाही आता तीन नंबरचं बघा तर आता हे आपण हलवून बघू तीन नंबरचं वर्तुळ कशाशी जुळतंय हे बघा बरोबर पाच नंबरच्या वर्तुळावर आणलं की तंतोतंत जुळतं चाललं पुन्हा ते त्याच्या त्याच्या जागेवर तीन नंबरचं वर्तुळ बरोबर ना आणि मग अशी आपण पाहिलं की चार नंबरचं वर्तुळ कोणाशी जुळत होतं एक नंबरशी हां म्हणजे आता सांगा बरं एक नंबरचं वर्तुळ कोणाशी एक रूप आहे चार नंबरवाल्याशी हां बरोबर दोन नंबरचं वर्तुळ कोणाशी एक रूप येत आहे कोणाशीच नाही हां तीन नंबरचं वर्तुळ कोणाशी एक रूप येत आहे पाच नंबरवाल्याशी बरोबर हे विचार वेगळं पडलं हां म्हणजे आता तुम्हाला तंतोतंत जुळणे म्हणजेच एकरूप असणे ही कल्पना तुमच्या लक्षात आलेली आहे आता इकडे बघा तर याच्यामध्ये काय दिलं आहे तर पहिल्या वर्तुळाची त्रिज्या आहे तीन सेंटीमीटर दुसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे एक सेंटीमीटर तिसऱ्या वर्तुळाची त्रिज्या आहे दोन सेंटीमीटर चौथ्या वर्तुळाची तीन सेंटीमीटर आणि पाचव्या वर्तुळाची दोन सेंटीमीटर मग आता बघा बरं एक नंबरच्या वर्तुळाची त्रिज्या आणि चार नंबरच्या वर्तुळाची त्रिज्या सारखीच आहे मग अशी ते एकमेकांवर आणले तेव्हा तंतोतंत जुळले मग काय म्हणायचं ज्या वर्तुळांच्या त्रिज्या समान असतात त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात हे बघा तीन सेंटीमीटर तीन सेंटीमीटर मग एकरूप वर्तुळ कोणती आहे एक नंबरचं वर्तुळ आणि चार नंबरचं चा आणि तीन नंबरच्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे दोन सेंटीमीटर पाच नंबरच्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे दोन सेंटीमीटर म्हणजे तीन नंबरचं वर्तुळ आणि पाच पाच नंबरचं वर्तुळ हे आहे एक रूप आलाय तुमच्या लक्षात मग आता हे तुम्ही लक्षात ठेवायचंय वहीमध्ये लिहून ठेवायचं ज्या वर्तुळांच्या तरी ज्या समान असतात त्यांना एकरूप वर्तुळे म्हणतात आहे की नाही सोप्प चला आता पुढे बघूया आपण सराव करायचा आहे आता या चित्रामध्ये बघा तर आणि एकरूप वर्तुळ ओळखायचंय आणि त्याचं नाव लिहायचंय आता हे बघा हे रेड कलरचं लाल रंगाचं वर्तुळ दिसतंय ना हे कोणत्या वर्तुळाशी एकरूप असेल वर्तुळ क्रमांक एक कुठल्या वर्तुळाशी एकरूप असणार आहे सांगा बरं कुठल्या वर्तुळाशी एक रूप असेल ते वर्तुळ क्रमांक एक वर्तुळ क्रमांक एक कोणाशी एक रूप आहे वर्तुळ क्रमांक चार एक नंबरचं वर्तुळ कोणाशी एक रूप असणार आहे वर्तुळ क्रमांक चार बरोबर की नाही एक आणि चार हे एकमेकांशी जुळत आहे नंतर दोन आणि तीन बघूया आपण दोन नंबरचं वर्तुळ आणि तीन नंबरचं वर्तुळ बघा एकमेकांशी जुळतील ते म्हणजे इथे तुम्ही काय लिहायचं वर्तुळ क्रमांक दोन व वर्तुळ वर्तुळ क्रमांक तीन म्हणजे आता लक्षात आलं का एक नंबरचं वर्तुळ चार नंबरच्या वर्तुळाशी एकरूप दोन नंबरचं वर्तुळ तीन नंबरच्या वर्तुळाशी एक रूप आलंय लक्षात या पद्धतीने तुम्हाला हे लिहिणं आवश्यक आहे आता पुढे बघूया आपण आता इथे बघा तर एकरूप वर्तुळ आता खूप वर्तुळ दिसत आहेत इथे जर नीट पाहिलं तर आपल्याला काय दिसतं हे बघा दोन नंबरचं वर्तुळ तीन नंबरचं वर्तुळ चार नंबरचं वर्तुळ आणि पाच नंबरचं वर्तुळ जुळतील की नाही हे एकमेकांवर ठेवले तर म्हणून आपण लिहायचं वर्तुळ दोन तीन चार पाच इथे येणार तुम्ही दोन तीन चार पाच हे एकरूप आहेत हा नंतर आता दोन तीन चार पाच झाले आता हे एक नंबरचं पिवळं वर्तुळ आहे याच्याशी कोणतं दुसरं येऊ शकतं का एक रूप सांगा बरं नाही हे मोठं आहे त्याच्यामुळे हे एक रूप येणार नाही पण हे बघा हे सहा नंबरचं वर्तुळ सहा नंबर सात नंबर आठ नंबर आणि नऊ नंबर हे वर्तुळ एक रूप येतील मग तुम्ही लिहायचं वर्तुळ क्रमांक सहा वर्तुळ क्रमांक सात वर्तुळ क्रमांक आठ आणि वर्तुळ क्रमांक नऊ अशा पद्धतीने एकरूप वर्तुळ तुम्हाला बरोबर ओळखता येतील मग आता तुम्हाला एक काम सांगू का एक दोरा घ्यायचा तुम्ही आणि त्याचं एक टोक जमिनीवर टेकवायचं हम्म दोरा म्हणजे तुम्ही मोठी दोरी घेतली तरी चालेल एक टोक जमिनीवर ठेवायचं दुसऱ्या टोकाला आता इथे काठी घ्या तुम्ही काठी नसेल दोरा असेल छोटा तर काडी घ्या आणि असं वर्तुळ काढायचं एका ठिकाणी काढा दुसऱ्या ठिकाणी काढा मग ते वर्तुळ एकरूप असतील का कर, तुम्ही एकदा करून बघा मग तुम्हाला याचा अनुभव येईल की दोऱ्याची लांबी जर तीच ठेवली आपण तर जे आपण वर्तुळ काढू जमिनीवर ते एकरूप असतील का कराल तुम्ही हा प्रयोग अवश्य करून बघा आणि नक्की कळवा विद्यार्थी मित्रांनो हा जो व्हिडिओ आपण बघतो आहोत ना एस सी आर टी पुणे यांच्या माध्यमातून हा व्हिडिओ त्यांनी आपल्याला जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्यानुसार आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि या एस सी आर टीचा हा जो प्रोजेक्ट आहे ब्रिज कोर्स याचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर तुमचा मागच्या वर्षीचा अभ्यास सुद्धा अगदी पक्का होईल त्याच्यामुळे अभ्यास कसा करायचा अगदी मनापासून करायचा आणि छान एन्जॉय करायचा आहे तुम्ही अभ्यास हे लक्षात ठेवा व्हिडिओ जर आवडला असेल तर अवश्य लाईक करा आणि पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर हे चॅनल सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओ बघून आपला अभ्यास पूर्ण करायचा आहे थँक्यू